जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला खर्च करण्यास पुरेसा स्वनिधी असूनही नसल्याची परिस्थिती असताना इतर विभाग बांधकाम निधीमार्फत विकास कामे करत आहेत आणि यासाठी बांधकाम विभागाकडे सातत्यानं बोर्ड दाखवलं जात आहे बांधकाम विभागाकडील इझिमा दुरुस्ती पंचायत समिती मालकीच्या इमारती दुरुस्ती तसेच अन्य कामांच्या दुरुस्तीसाठी लक्षावधीची तरतूद इतर विभागाकडे वर्ग करण्यात येत आहे आणि याची साधी विचारणा ही समितीच्या सदस्यांना केली जात नसेल तर समिती बरखास्त करण्यात यावी अशी इच्छा बांधकाम समितीच्या सदस्यांनी सभेत व्यक्त केली जिल्हा परिषदेस शासनाकडून मुद्रांक शुल्कचे चोवीस कोटी जलसंधारण विभागाकडून रॉ वॉटरचे चौदा कोटी जीवन प्राधिकरणकडून सात कोटी असे एकूण पन्नास कोटीहून अधिक रक्कम येणे बाकी असताना विकास कामांना निधी कसा खर्च करायचा असे सभापती जगन्नाथ माळींनी प्रश्न उपस्थित केला यासाठी या, या वसुलीकडे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी लक्ष देणे गरजेचे असल्याचे सदस्यांनी म्हटले आहे तसेच महापुरुषांच्या पुतळा उभारणीच्या कामाकरता निधीची तरतूद करण्याबाबत चर्चा करण्यात आली या कामाला बांधकाम समितीचा विरोध नसून या निधीतून इतर विकास कामे करू नयेत असे समितीत सूचित करण्यात आले कामचे जे पैसे असतील ते पैसे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांना वर्ग करूया असा विषय झाला तर समिती सदस्यांनी मला सांगितलं की सभापती महोदय गेल्या वर्षी आपल्या बांधकामचेच पैसे एक कोटी धर्मशाळा व इमारती चोवीस लाख डोंगरी विकास पन्नास इजिमा आणि तीस पंचायत समिती देखवाल दरुसी हे पैसे आपण बांधकाम समितीमधून दिलेले आहेत आणि इजिमा ग्रामा आणि तीस लाख पंचायत समिती देखवाल याची तरतूद केलेली आहे वास्तविक प्रथमता मी सांगतो की आमचे बांधकाम समितीचे सर्व सदस्य मी महाराष्ट्राचे देवी छत्रपती शिवाजी महाराज पुण्यश्लोक अहिल्यदेवी होळकर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीर भाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन करतो मी पुतळा उभा करण्यासाठी आमची सदस्य किंवा कोणीही विरोधात नाही पहिल्यांदा जाणून घ्या निधी इतरत्र कोठेही वर्ग करायचा नाही आणि वर्ग केला तर समितीस बांधकाम समिती म्हणून काय उपयोग त्याचा म्हणजे बांधकाममध्ये असूनसुद्धा आपल्याला कोणती कामं करता येत नाहीत त्यामुळं मला समिती सदस्य बालटी असतील राजमाने असतील किंवा सरदार पाटील असतील यांनी सांगितलं की सरळ समिती बरखास्त करा आणि पुढचे कुठला निधी किंवा विकासकामं होत असतील ते विकास कामं होऊन दे